फाउंडेशन घ्यायचंच आहे असं कंपल्सरी नाही बॅकग्राऊंडशी. सो मी असं ठरवलंय की आपण जरा जेव्हा खूप मेकअप आर्टिस्टला ऍक्च्युली हा वापरताना बघितलेला म्हणजे लाईक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टला, तुम्ही मग फाउंडेशन घ्याल व्हिडिओज बघून आणि मग ते सूट नाही झाले ना, मग तुम्हाला ते जे रिग्रेट होतं ते मला विचारा. कारण मी अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट ऑनलाईन इन्फ्लुएन्सर्सना बघून घेतलेले आहे. हा पॅलेट आहे जेम्स चार्ल पॅलेट, तो मी अजिबात रेकमेंड नाही करणार तुम्हाला. किंवा हे मला सूट नाही होत, फक्त इन्फ्लुएन्सर्स किंवा टी व्हीवरच छान वाटतं किंवा बाकीच्या मुलींवरच छान वाटतं असं अजिबात नाही आहे. कारण मी नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? फायनली आपण एक व्हिडिओ करत आहोत ज्यात मेकअप व्हिडिओ तुम्ही खूप जण रिक्वेस्ट करत होतात की बिगिनर फ्रेंडली मेकअप व्हिडिओ सांग जे आम्ही सुद्धा अफोर्ड करू शकतो. आणि अफोर्डेबल म्हणजे आपण इंटरनेटवर आजकाल एवढे मेकअप व्हिडिओज बघत आहोत ना की कुठला प्रॉडक्ट नक्की घ्यायचा हे समजत नाही. तर त्याबद्दलच मी काही इन्फॉर्मेशन देणार आहे आणि कुठले प्रॉडक्ट्स नक्की गरजेचे आहेत याबद्दल सुद्धा सांगणार आहे. मी हे जे प्रॉडक्ट आहे ते मी ॲक्च्युली वापरते 1 वर्ष 6 महिने आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो माझे एक्सपिरियन्स चांगले आहेत ह्या प्रॉडक्ट्सला घेऊन. सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही अजिबात स्टेप आहे, ते मिस नाही करायची. आणि मी खूप वर्ष झाली हा न्यूट्रोजनाचा सनस्क्रीन यूज करत आहे आणि मला हा फारच आवडतो. आणि मी अजूनही नवीन नवीन सनस्क्रीन ट्राय करत असते पण त्यातल्या त्यात आय लव्ह दिस वन. ओके, NYBE स्ट्रोब क्रीम छान आहे. मला ही ॲक्च्युली PR मध्ये आलेली, म्हणजे मी त्यांच्यासोबत एक कोलॅब केला होता रिसेंटलीच, तर त्यांनी पाठवलेली. पण मी जेव्हा ॲक्च्युली वापरली आणि मी कुठलाही कोलॅब करायच्या आधी ॲटलीस्ट प्रॉडक्ट्स वापरून बघते की ते चांगले आहेत की नाही. आणि मला ॲलर्जी होत नाही ना, पण ही ॲक्च्युली क्रीम तुम्ही बघू शकता मी ह्या साईडला लावली आणि ह्या साईडला अजिबात नाही लावली आहे, किती फरक दिसतो आहे. तर मला ही फारच आवडली आणि ही संपायला सुद्धा आली आहे, तर मला आता ऑर्डर पण करायची आहे. लकीली ही मला PR मध्ये आल्यामुळे, म्हणजे त्यांनी पाठवल्यामुळे मला यूज करता आली आणि खरंच फारच सुंदर आहे ही क्रीम. आणि तुम्ही बघू शकता किती नॅचरली ग्लो आणतं तुमच्या स्किनवर. आणि ना माझ्याकडे आरसा नाही आहे, तर माझ्या जो कॅमेराचा जो स्क्रीन आहे ना ती स्क्रीन माझी आत्ता सध्या सहारा आहे की मी त्या स्क्रीनवर बघून मेकअप करत आहे. तर ही नक्की मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे. त्यानंतर आपण यूज करणार आहोत, जर तुमचे डार्क सर्कल जास्त असतील त्यासाठी मी कन्सिलर सजेस्ट करणार आहे. पण तुम्हाला हा जो कन्सिलर आहे तो आहे फ्रॉम नायका आणि मी ह्या आधी पण माझ्या चॅनलवर हा कन्सिलर पॅलेट खूपदा सजेस्ट केलेला आहे. मी बघू शकता मी कितीतरी वापरला आहे आणि हा तर संपायला झाला आहे शेड. पण अगदीच तुम्हाला असा पॅलेट नाही घ्यायचा असेल कारण हा जरासा एक्सपेन्सिव्ह साईडला आहे, पण हा वर्थ आहे मनी. पण जर तुम्हाला नसेलच घ्यायचा तर मी तुम्हाला सजेस्ट करेन हा पॅकचा स्पॉट लाईट रेडी लिक्विड कन्सिलर जो वॉटरप्रूफसुद्धा आहे आणि फुल कव्हरेजसुद्धा देतो. हे निघालं आहे माझं, सो प्लीज इग्नोर. आणि हे डॅफून लिटरली चावलं आहे. पण हा जो कन्सिलर पॅलेट आहे, सॉरी हा जो कन्सिलर आहे तो फार सुंदर आहे. त्याचा एक आयडिया देण्यासाठी मी दोन्ही कलर यूज करत आहे, पण तुम्ही ह्या पॅलेटमधलेच शेड यूज करू शकता जर तुम्ही घेणार असाल तर. हा पॅलेट नसेल घेणार तर तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. काय तुम्ही तुमचे मला मेकअप रेकमेंडेशन सजेस्ट करू शकता, म्हणजे तुमचा फेवरेट मेकअप प्रॉडक्ट कुठला आहे आणि कुठल्या ब्रँडचा आहे? कारण जसं की मी फक्त कॉन्टेंट बनवते, पण मला ना असं वाटतं की काही काही प्रॉडक्ट्स मी कधी घेत नाही, मला असं वाटतं की चांगले आहेत की नाही चांगले आहेत की नाही. पण मला असं वाटतं तुम्ही मला सजेस्ट करा, आपण एक असा वेगळा व्हिडिओ बनवू ज्यात तुम्ही मला सजेस्ट केलेले प्रॉडक्ट्स मी वापरेन आणि त्याचे रिव्ह्यू पण देऊ शकतो. अगदीच तुम्हाला जर फाउंडेशनमध्ये वगैरे इन्व्हेस्ट नसेल करायचं, कन्सिलरसुद्धा फार सुंदर काम करतो. तुम्हाला अजिबात लाईक फाउंडेशन घ्यायचंच आहे असं कंपल्सरी नाही आहे. मी फाउंडेशन लावणं खूप आधीच बंद केलं, पण आत्ता सध्या माझं एक फाउंडेशन आहे तो तुम्हाला मी सजेस्ट करीन. पण अगदीच तुम्हाला इन्व्हेस्ट नसेल करायचा तर नका करू, कारण आता सध्या खूप कमी लोक फाउंडेशन वापरतात आणि कन्सिलर खूप जास्त वापरतात. आणि आता मला असं वाटतं सिम्पलच फार सुंदर दिसतं आपल्या स्किनवर. बेसिकली हा जो रूम आहे तो मला ना स्टुडिओमध्ये कन्वर्ट करायचा, तर इथे मी लहानपणापासून राहिली आहे आणि हा माझं खूप जुना माझं जुनं घर आहे, माझं पहिलं घर आहे. सो मी असं ठरवलं की आपण जरा बॅकग्राऊंड चेंज केलं पाहिजे. माझं कन्सिलर पॅलेट पडलं. ओके, नेक्स्ट आहे मी फक्त आय कव्हर केलं आहे, पण मी फाउंडेशन लावणार आहे त्यामुळे मी नीट अजून ब्लेंड नाही केलं आहे. तर फाउंडेशनसाठी मी यूज करते हा पॅक HD लिक्विड फाउंडेशन आहे, तो
खूप सिम्पल साधा फुल कवरेज फाउंडेशन आहे आणि मी हा ऑनलाईनच मागवलेला. पहिले मला आवडला नव्हता जेव्हा मी मागवलेला, कारण मला असं वाटत होतं की हा शेड माझ्या शेडला मॅच नाही आहे, येलोइश टोन आहे. जेव्हा खूप मेकअप आर्टिस्टला ॲक्च्युली हा वापरताना बघितलेला, म्हणजे लाईक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टना, आणि मग तेव्हा ठरवलं की आपण ट्राय करूया, घेऊन बघूया की कसा आहे. स्क्रीनवर जरा जरा येलोइश वाटतोय कारण माझी लाईट पण येलोइश आहे, पण हा ॲक्च्युअलमध्ये स्किनवर फार सुंदर असा कव्हरेज देतोय. पण आपण जे स्क्रीनवर आपला एक शेड किंवा डार्क तरी दिसतो किंवा लायटर तरी दिसतो हे कॅमेरावर खूप डिपेंड असतं, कारण आजकालच्या कॅमेऱ्यात ना ब्युटी मोड्स वगैरे खूप आलेत. सो माझ्याही कॅमेऱ्यात ब्युटी मोड आहे, तो मी ऑफ करून ठेवला आहे, आणि तो ब्युटी मोड एवढा भयंकर आहे ना की तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स जरी असतील तरी तो असं दाखवेल की नाही आहे. म्हणून मी पूर्ण तो बंद केला आहे मोड. पण असे खूप लोक आहेत, क्रिएटर्स आहेत, जो जे मोड यूज करतात किंवा न मोड यूज करता सुद्धा तुमची स्किन कॅमेरावर एक डार्कर किंवा लाइटर स्किन टोन दिसते. मी तुम्हाला एवढंच सांगेन, जर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये फाउंडेशन किंवा कुठल्याही गोष्टीत इन्व्हेस्ट करणार असाल, ते 500 वर असू दे, 200 वर असू दे, त्याच्या जवळपास कुठलंही स्टोअर असेल मेकअपचं, तिथे जावा आणि त्यांना सांगा की तुम्हाला ना मेकअपचं म्हणजे फाउंडेशन ट्राय करायचं तुमच्या स्किनवर, जे ब्रँडचं हवं आहे. तर तुम्ही माझ्याकडून समजा पॅक हा ब्रँड चूज केला किंवा मेबलिनचा फाउंडेशन हवा असेल, तुम्ही त्या दुकानात गेला तर त्यांना सांगा की तुम्हाला ट्राय करायचं फाउंडेशन, आणि तुम्हाला ज्यावेळी कळेल की मला हा शेड परफेक्ट वाटतोय तिथे तरी घ्या. पण माझं असं म्हणणं आहे की तिथे नका घेऊ, ऑनलाईन घ्या, कारण तिथे स्वस्त मिळतं. नायका किंवा ॲमेझॉन असे वेबसाईट्सवर मिळतात फाउंडेशन्स जे खूप पटींनी डिस्काउंटेड असतात, आणि मग तिथे तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही मग फाउंडेशन घ्याल व्हिडिओज बघून, आणि मग ते सूट नाही झाले ना, मग तुम्हाला ते जे रिग्रेट होतं ते मला विचारा, कारण मी अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट ऑनलाईन इन्फ्लुएन्सर्सना बघून घेतलेले आहेत, कारण मला असं वाटायचं की त्यांचे प्रॉडक्ट मला सूट होते, पण ॲक्च्युअलमध्ये ते नाही होत. फाउंडेशन लावल्यानंतर, कारण हे लिक्विड आहे, तर तुम्हाला पावडर लावणं खूप गरजेचं आहे, कारण पावडरने तुम्हाला सेट करावा लागतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही लहान मुलांना कसं काजळ लावता इथे आणि मग त्याला पावडरने सेट करतात कारण ते पसरू नाही, तसंच हे असतं की आपलं ते स्किन टोनवरून फाउंडेशन जाऊ नाही, म्हणून तुम्ही कॉम्पॅक्ट वापरा किंवा मग लूज पावडर वापरा, म्हणजे ट्रान्सल्युसंट पावडर वापरा. तर मी इथे शुगरची ट्रान्सल्युसंट पावडर घेतलेली आहे, ही अफोर्डेबल रेटवर आहे. कम्पेअर टू जो मी प्रॉडक्ट वापरते डेलीला, तो म्हणजे हा मॅट प्रॉडक्ट, कारण मी जेव्हा फाउंडेशन लावत नाही, नुसतं कन्सिलर लावते, इवन कन्सिलर लावत नाही तरी पण मी हा प्रॉडक्ट वापरते, तो आहे मॅटचा, जो ऑब्व्हियसली इथे नेल पेंट लागलेली आहे त्याला, पण हा इन शेड आहे NC 43.5. हा अफोर्डेबल तर अजिबात नाही आहे, हा 3000 आसपास येतो, हा नुसता एक कॉम्पॅक्ट. पण ही नक्की ट्रान्सल्युशन पावडर वापरून बघा, तुमची स्किनसुद्धा म्हणजे लिटरली हे फाउंडेशन पूर्ण सेट होतं तुमच्या स्किनवर. जेम्स चार्ल्स पॅलेट जे अफोर्डेबल नाही आहे आय नो, पण मी तुम्हाला एक पॅलेट सजेस्ट करीन, ते म्हणजे वेट अँड वाईल्डचं पॅलेट, जे मी खूप आधीपासून सजेस्ट करत आली आहे, पण आत्ता सध्या माझ्याकडे ते पॅलेट नाही आहे. तो जो पॅलेट आहे त्याच्यातले मी कलर्स तुम्हाला सांगू शकते, ते म्हणजे एक शिमर कलर आहे आणि मरुनिश ब्राऊन कलर एक आहे, तो मी तुम्हाला सजेस्ट करीन. ते मिक्स करून तुम्ही मस्त शिमर लो, कारण मी आता ह्या पॅलेटमध्ये सुद्धा फक्त शिमर वापरणार आहे. अमेझॉनवर नायका कुठल्या तरी वेबसाईटवर जाऊन तो बघा, 400 जर असेल तर तो पॅलेट घ्या, कारण मी वेट अँड वाईल्डचा पॅलेट माझ्याकडे 5-6 पॅलेट घेऊन झालेले आहेत माझे, आणि ते आता सध्या मी वापरणं बंद केलं आहे, कारण मला असं झालं की ह्याची एक्सपायरी संपायच्या आधी हा पूर्ण पॅलेट वापरला पाहिजे, कारण ह्याच्यात मी पूर्ण पैसे इन्व्हेस्ट केले. तर म्हणून मी आत्ता सध्या हा वापरत आहे, पण त्याच्यात जो गोल्डन शिमर कलर आहे, ट्रस्ट मी, तो मोस्ट पिगमेंटेड पॅलेट आहे आणि त्याच्यातले शिमर खूप सुंदर आहे. हा जो लाइटिश पिंक शिमर आहे तो मी वापरत आहे, तुम्ही गोल्डनसुद्धा वापरू शकता. मला असं वाटतं की आपण ना ब्रश वगैरे वापरला तर मग मी काहीतरी वेगळं असं ट्रान्झिशन वगैरे डोळ्याला काहीतरी अजून जास्त करून बसते, त्यापेक्षा मस्त शिमर वापरला तरी बस होऊन जातं डोळ्याला, आणि सगळ्यात झटपट मेकअप शिमर लावल्यावरच होतो असं मला वाटतं. कुठलेही कलर जास्त वापरले जात नाही आहेत, अगदीच आपण असे कलर जे एका दुसऱ्या व्हिडिओसाठी वापरतो तेवढेच, नाहीतर माझा हा पूर्ण पॅलेटमध्ये नुसते मी शिमर कलर्स वापरले आहेत. तर म्हणून मी तुम्हालाही समोरून सांगते की तुम्ही अजिबात लाईक जे इंटरनेटवर बघता की एवढा सुंदर, कारण मला पण खूप आधी वाटायचं की
हा पॅलेट हवा कारण एवढे सुंदर कलर्स आहे, आपण एक्सपेरिमेंट करू, हे करू, ते करू. पण जर तुम्ही मेकअपमध्ये नसाल, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एवढं वापरतच नाही, पण तरी एक इंटरेस्ट असेल तर घेऊ शकता. जर माझं ऐकाल तर इन्व्हेस्ट नका करू, कारण ह्याच्यातले फक्त एकाच दुसरे कलर्स कामाचे आहेत. बाकी सगळे कलर्स तुम्हाला जर आउटफिट तसे असतील तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला काहीच कामाचे नाही. आता जर तुम्हाला आयलायनर लावता येत नसेल, जे मोस्टली खूप लोकांना येत नाही किंवा जमत नाही, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन कुठलेही असं ब्रश घ्या जो मिनिसोमध्ये मिळून जातो. आणि तुम्ही कुठलाही ब्राऊन किंवा ब्लॅक शॅडो घेऊ शकतात, आय शॅडो. माझा ह्या पॅलेटमधला मी ब्राऊन शेड यूज करत आहे, तो तुम्ही घेऊन ना फक्त आउटर कॉर्नरला आय शॅडोसारखा लुक देऊ शकता. आयलायनर सारखा, आय मीन. पण लुक ॲट इट, माझ्याकडे आयलायनर नाही आहे. पण तो जर तुम्हाला कुठला की आयलायनर वापरायचा असेल, तर मी तुम्हाला दोन आयलायनर सजेस्ट करीन. ते म्हणजे लॅकमेचं आयलायनर, जे 130-140 आसपास मिळून जातं, आय गेस त्याच्यापेक्षा कमी. पण जर तुम्हाला आयलायनरमध्ये अजून एक आयलायनर जो मला सजेस्ट करायचा आहे, तो म्हणजे NYBAE. तो सध्या मला PR आलेला, अजिबात स्पॉन्सर्ड नाही आहे हा व्हिडिओ. पण तो लायनर खरंच खूप सुंदर आहे, तो मॅट फिनिश आहे आणि तो अजिबात निघता निघत नाही. म्हणजे तुम्ही रडलात तरी नो इश्यू, तो लायनर निघत नाही. तो असा आहे. तर मी हे दोन लायनर तुम्हाला नक्की सजेस्ट करीन, NYBAE आणि लॅकमेचा. पण अगदीच ज्यांना लायनर लावायची सवय नाही आणि ते खूप घाबरतात, तर आय गेस तुम्ही आय शॅडो ॲज अ लायनर म्हणून वापरू शकता आणि स्टील तो लुक तुम्हाला एक चांगला सुंदर असा दिसणारा लुक मिळून जातो. आयब्रो केल्याशिवाय मला असं वाटतं की आयब्रोज नाही केले तर माझा मेकअप कम्प्लीट नाही होत. तर त्यासाठी ना मी इथे वेट अँड वाईल्डचं आयब्रो किट वापरते. पण ह्याचे जे ब्रशेस आहेत ते माझ्याकडून हरवले गेलेले आहेत, कारण हे जे छोटे छोटेसे ब्रशेस आहेत. पण हा पॅलेट फारच सुंदर आहे, ह्याच्यात तुम्हाला एक जेल येते आणि हे दोन शेड येतात. तर मी हा जो डार्क ब्राऊन शेड आहे तो वापरते. लकीली माझे आयब्रोज इन शेप आहेत म्हणून मी फक्त त्याला फिल करते, दॅट्स इट. मी अजिबात त्याला एक्स्ट्रा लाईन्स नाही काढत. तुमच्या फेसला आयब्रोज केल्याने पूर्ण लुक चेंज होतो आणि तुम्ही आत्ता बघू शकता. आता माझा नेक्स्ट फेवरेट पार्ट आहे, ते म्हणजे ब्लश. ब्लश लावल्याने तुमचे जे चीक्स ना एवढं पिंकिश लुक येतं आणि छान वाटतं. आणि मला असं वाटतं की ब्लश लावल्याने तुम्हाला कळेल की डिफरन्स मी काय म्हणत आहे ते. इथे मी यूज करत आहे शुगरचा ब्लश, जो फार सुंदर आहे. जेव्हा तुम्ही पहिला मेकअप करतात ना, म्हणजे लाईक पहिल्यांदा कुठलेही प्रोडक्ट्स वापरतात, ऑब्व्हियसली आपल्या स्किनवर जे आपण वापरतो ते पटकन ॲक्सेप्ट करायला वेळ लागतो. कारण मलाही लागलेला, जेव्हा मी फर्स्ट टाईम माझे आयब्रोज केलेले तेव्हा मला खूप वेळ लागलेला की आयब्रोज किती घाण दिसतात, कारण मला अजिबात घ्यायचं नाही करायला. पण मग हळूहळू माहीत नाही का आणि कसं चेंज झालं, मी आयब्रोज करायला लागले आणि देन आय कॅनॉट इवन स्टॉप. किंवा हे मला सूट नाही होत, फक्त इन्फ्लुएन्सर्स किंवा TV छान वाटतं किंवा बाकीच्या मुलींवरच छान वाटतं असं अजिबात नाही. कारण मी सुद्धा त्या फेजमधून गेली आहे जिथे मला असं वाटायचं की हे प्रॉडक्ट्स मला कधीच सूट नाही होणार किंवा हे माझ्यासाठी नाही बनलेत. पण जोपर्यंत आपण ते यूज नाही करत आणि हळूहळू त्याला ॲक्सेप्ट नाही करत ना, तर वेळ लागतोच कुठलंही प्रॉडक्ट ॲक्सेप्ट करायला किंवा लावायला. आणि हे मी खूप एक्सपिरियन्स केलं आहे, तर त्याला वेळ लागेल. तुम्हाला कुठलाही प्रॉडक्ट जर तुम्ही कधी वापरले नाही आणि पटकन पहिल्यांदा, पण मला असं होतं की जेव्हा मी लिपस्टिक शेड वापरते ना, मला असं वाटतं की सूट नाही करणार लिपस्टिक शेड. पण आत्ता मी मुद्दामून तुम्हाला एक लिपस्टिक शेड दाखवत आहे, जी मला अजिबात मी ऑनलाईन मागवली. तर ही होती लॅक्मे 9 to 5 लिपस्टिक इन शेड न्यूड कुशन. ह्याच्याबद्दल मी फार ऐकले खूप इन्फ्लुएन्सर्सकडून आणि मी ब्लाइंडली मागवली ही लिपस्टिक. आणि मी तुम्हाला दाखवते ही माझ्या लिप्सवर कशी वाटते. बघू शकते अजिबात मला सूट नाही करत लिपस्टिक. पण आता ही पूर्ण वेस्ट जाईल, पण मी इन्व्हेस्ट केलंय. मग मी काय केलं की ह्याच्याबरोबर मी ज्यामध्ये लिपस्टिकचा डब्बा आहे, झुडिओची ब्राऊन लिपस्टिक होती जी अशीच पडून राहिलेली कारण मी लावायची नाही, तर मी ही विचार केला की ही डार्क लिपस्टिक मिक्स करून बघूया. मी डार्क ब्राऊन लिपस्टिक मिक्स केल्यानंतर हा असा काही शेड फॉर्म होतो आणि आय लव्ड इट. कारण असं झालं की ही दोन लिपस्टिक्स आहेत जे ऑपोजिट्स आहेत आणि अजिबात मला हे शेड्स आवडले नाही आहेत. आणि ही तर शेड अजिबात मला आवडली नाही, कारण माझ्या जी स्किन टोन आहे त्याच्यावर मला सूटच नाही झाली.
पण मग जेव्हा मी ट्राय केला ह्या शेडला मिक्स करून, ट्रस्ट मी, लुक ॲट दिस. ओके, लास्ट पण मी विसरली आहे एक गोष्ट करायला, ते म्हणजे माझं मस्कारा. हे ऑप्शन आहे, ऑप्शनल आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, नाही तर लिव्ह इट. माझ्या मस्कारा नाही केल्याने माझा लुक कम्प्लीट नाही होत, तर म्हणून मी मस्कारा पटकन लावते. तुम्ही हायलायटरसुद्धा लावू शकतात, पण मी हायलायटरची एवढी फॅन नाही आहे. आजकाल मी हायलायटर खूप कमी लावणार, मी लावणं सोडून देईल, मी लावतच नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर प्लीज डू लेट मी इन द कॉमेंट सेक्शन बिलो, आणि डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.